शिल्पकथा हळेबीडूचा उग्र नृसिंह। गुप्त काळात अत्यंत लोकप्रिय असलेल्या श्री विष्णूच्या वराहावताराचे शिल्पांकन पुढे पुढे कमी होत गेले आणि श्री विष्णूच्याच नरसिंह अवताराचे प्रस्थ वाढत गेले, विशेषतः दक्षिण भारतात। कर्नाटकच्या होयसळ राजवंशाचे तर श्री नरसिंह हे कुलदैवतच होते, त्यामुळे होयसळ राजवंशाच्या काळात आपल्याला श्री नरसिंहाच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात। आगमग्रंथांनुसार नरसिंहाच्या मूर्तीचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत। खांबातून बाहेर येणारी ती स्थौण नृसिंह मूर्ती, मांडीवर आडवा टाकलेल्या हिरण्यकश्यपूचं पोट फाडणारी ती उग्र नृसिंह मूर्ती, गरुडावर आरूढ असलेली ती यानक नृसिंह मूर्ती आणि हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर क्रोध शांत करण्यासाठी म्हणून गुडघ्यांवर योगपट्ट बांधून ध्यानाला बसलेली ती शांत मुद्रेची ती योग नृसिंह मूर्ती, लक्ष्मीसोबत दाखवलेली लक्ष्मी नृसिंह मूर्ती। आपण आज बघणार आहोत ही उग्र नृसिंह मूर्ती हळेबीडू इथल्या शांतलेश्वराच्या मंदिराबाहेर कोरलेली आहे। नृसिंह अवतारामागची कथा अशी। दैत्य हिरण्यकश्यपूने कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं व त्याच्याकडे अमरत्व मागितलं, पण जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित आहे असे सांगून ब्रह्मदेवाने नकार दिला। तेव्हा हिरण्यकश्यपूने हुशारीने असा वर मागून घेतला की त्याला न दिवसा न रात्री न भूमीवर ना आकाशात ना शस्त्राने वा ना अस्त्राने असा मृत्यू यावा आणि तोही न प्राणी न मनुष्य न देव ना दानव अशा व्यक्तीच्या हातून। प्रल्हाद हा हिरण्यकश्यपूचा शेवटचा मुलगा विष्णुभक्त होता, म्हणून हिरण्यकश्यपूने त्याचा खूप छळ केला, पण तो विष्णूचे नामस्मरण करतच राहिला। तेव्हा चिडून त्याला हिरण्यकश्यपूने विचारलं की ज्या नारायणाचे तू नाव घेतोस तो आहे तरी कुठे? प्रल्हादाने सांगितलं की विष्णू सर्वत्र आहे। तेव्हा या खांबात आहे का तुझा विष्णू? असा प्रश्न विचारत हिरण्यकश्यपूने शेजारच्या खांबावर गदेने प्रहार केला। त्याबरोबर तो खांब दुभंगला आणि त्यातून ना प्राणी ना मनुष्य ना देव ना दानव अशा रौद्र नृसिंह अवतारात श्री विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी न दिवसा न रात्री अशा संधिकाली न भूमीवर ना आकाशात म्हणजे आपल्या मांडीवर हिरण्यकश्यपूला अधांतरी पाडून न शस्त्राने ना अस्त्राने अशा आपल्या नखांनी त्याचे पोट फाडून त्याचा जीव घेतला। या उग्र नृसिंहाच्या शिल्पात देवाच्या चेहऱ्यावरचा रौद्र भाव स्पष्ट दिसतोय। नृसिंह दशभुज आहेत, चार हातात शंख चक्र गदा पद्म ही श्री विष्णूंची लक्षणे धरलेली आहेत। मांडीवर आडवा पडलेला हिरण्यकश्यपू त्याचा एक पाय जमिनीवर असहाय्यपणे घासतोय, तर त्याचा दुसरा पाय श्री नृसिंहाने आपल्या एका हाताने पकडून ठेवला। हिरण्यकश्यपूच्या देहबोलीतून त्याची भीती साकार करण्यात शिल्पकार पूर्णपणे यशस्वी झाला। दोन हातांनी श्री नृसिंह हिरण्यकश्यपूचे पोट फाडत आहेत आणि इतर दोन हातांनी त्यांनी हिरण्यकश्यपूचे मोठे आतडे बाहेर काढलेले आहेत। त्या आतड्याच्या वळ्या देखील शिल्पकाराने स्पष्टपणे शिल्पांकित केल्या आहेत। त्यावरून त्या काळच्या शिल्पकारांचा मानवी शरीराचा अभ्यास स्पष्टपणे दिसून येतो। नृसिंहाच्या अंगावरचे अलंकार अत्यंत नजाकतीने कोरले आहेत। मांडीवर आडवं पडलेल्या हिरण्यकश्यपूच्या गळ्यातले अलंकार ज्या पद्धतीने छातीवरून उघडलेले दाखवलेले आहेत ते सुद्धा मुळातून बघण्यासारखं आहे। ही एकच मूर्ती मी अर्धा तास बघत वेड्यासारखी तिथेच खेळून उभी होते। ज्या कुणा अनाम कलाकाराने दगडातून ही मूर्ती साकार केली त्याच्या अलौकिक प्रतिभेला माझा साष्टांग नमस्कार।